नौसेना दिनानिमित्ताने सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आणि शिवरायांच्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा दिला. गेल्या वर्षी मोदी सरकारने नौसेनेच्या झेंड्यावरून ब्रिटिशांच्या खुणा काढून महाराजांची छटा लावली होती. आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर शिवकालीन राजमुद्रा असणार आहे. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि अभिमानाच्या आहेत. म्हणून दक्षिण रायगड जिल्हा भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण रायगड भाजप अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले. यावेळी आयोजित कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष प्रसाद भोईर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलीमाताई पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, डीबी पाटील, माजी नगरसेवक शोमेर पेनकर, परशुराम पाटील, रवींद्र म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, कमलाकर मोकल, डीएम म्हात्रे, दिनेश शेलार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.